शिवसेनेच्या 53 वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक सौ प्रेरणा प्रसाद सावंत, नगराध्यक्षा माथेरान नगर परिषद. प्रसाद विश्वनाथ सावंत, गटनेता तथा संपर्क प्रमुख माथेरान. राज्य सरकार महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांवर अन्याय करत असून अंतर्गत गुण न दिल्यामुळेच यंदाचा 10वीचा निकाल घसरला असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. CBSE आणि ICSE बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण दिले गेले, मात्र महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ते दिले गेले नाहीत. सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घेताना मोठी अडचण होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी सरकारसमोर मांडली आहे. महाराष्ट्राच्या बोर्डातील मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देऊ नका, सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणीही अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान अजितदादा पवार यांनी मांडलेल्या विषयाला उत्तर देताना शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी यावर लवकरच तोडगा काढण्यात येईल, शिवाय ज्यांना कमी गुण मिळालेत आणि अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना नक्कीच शासन दिलासा देईल असे आश्वासन दिले. शिक्षण घेत असणाऱ्या मुला मुलींच्यावर मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अन्याय होतो. आम्ही विनोद तावडे साहेब ह्या खात्याचे आपल्या आधी मंत्री असताना पण त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून दिलेली होती, त्यांची काही वक्तव्य पण बाहेर आलेली होती, त्यांनी त्याच्यामध्ये काही मार्ग काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आत्ता जे काही आपण निवेदन वाचलं त्या निवेदनाच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे कोर्टबाजी होईल, काही जण कोर्टामध्ये जातील. ज्याच्यामध्ये झालंय काय की आपल्या CBSE ICSE IGCSE IB या सगळ्यांना बाकीचे 20-20 मार्क वगैरे धरण्यात आले आणि SSCचे पूर्वी 20 मार्क धरले जात होते ते धरले गेले नाही, त्याच्यामुळे काही लाख विद्यार्थी आपले SSCचे मराठी इंग्रजी माध्यमातले त्या ठिकाणी नापास झाले आणि त्याच्यामुळे इतका मोठा असंतोष या सगळ्याच्या बाबतीमध्ये आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शिवसेनेच्या 53 वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक भालचंद्र जोशी, शिवसेना शहर प्रमुख, कर्जत शहर.